कसे आहात मित्रांनो, मजेत ना आणि अशोक मजेतरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता चालू आहे फेब्रुवारी, पुढे मार्च एप्रिल या महिन्यांमध्ये आंबा जो आपल्याकडे जे फळ पिकलं जातं आणि बहुतांश लोकांना हा आवडणारा आंबा असतो, पण या आंबा बागायतदारांना बऱ्याचशा संकटांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी असतात, अवकाळी पाऊस आला तर मोहराला त्रास होतो, आंब्याचा जो मोहर असतो त्याला त्रास होतो आणि त्याच्यामुळे या आंब्याचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे आंबा एकदा धरला, पिकला की मग कैऱ्या तयार झाल्या किंवा आंबा पिकत असेल तर त्यावेळेला बरेच माकडं येतात, म्हणजे 10-15 माकडं एकदम या आंबा बागेत शिरतात आणि मग ते आंब्याचं नुकसान करतात. तो आंबा खाऊन अर्धवट तोडून देतात, फेकून देतात आणि त्याच्यामुळे बरंचसं नुकसान आंबा बागायतदारांना होतं. तर हे नुकसान कुठेतरी थांबवण्यासाठी ना माझा मित्र आहे प्रथमेश, जो आधी या व्हिडिओंमध्ये तुम्ही बघितलं आहे आपल्या मालवणी लाईफवर बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये तो असतो, तर या प्रथमेशने आवाज करणाऱ्या एका बंदुकीचा शोध लावला आहे. त्यांनी स्वतःने ही बंदूक तयार केलेली आहे आणि त्या ती बंदूक कशी तयार केलेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच. पण कुठल्याही प्राण्याला आपल्याला इजा पोचवायची नाही आहे, आम्हाला फक्त त्या प्राण्यांना म्हणजे ज्या माकडांना पळवून लावायचं आहे आवाज करून. आणि ते कशा प्रकारे ती बंदूक वर्क करते, कशा प्रकारे काम करते, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, माझं नाव प्रथमेश करलकर. आमची आंबा आणि काजूची झाडं आहे, पण ती सांभाळताना आम्हाला माकडांपासून खूप त्रास होतो, तेव्हा म्हणून आम्ही हे एक छोटंसं यंत्र बनवलं आहे. हा एक 6 इंची GI पाईप घेतला आहे, त्याचा डायमीटर 1.5 इंच आहे आणि त्याला 2 पट्ट्या वेल्ड करून घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे मागे एक चकती लावली आहे, चकतीला होल ठेवलेलं आहे की आपण त्यामध्ये ॲटम बॉम्ब टाकून त्याची जी वात आहे ती इथून बाहेर यावी अशी. आणि त्यामध्ये आपण असा वरून ॲटम बॉम्ब टाकल्यानंतर त्याची वात अशी बाहेर आली पाहिजे इथून. तर ती वात आल्यानंतर त्यावर आपण थोडेसे बारीक दगड सखारी टाकायची अशी. सखारी टाकल्यानंतर आपण एक बांबू घेतलाय असा, त्यात ही फिट करायची. ती आपण स्क्रूने कायमस्वरूपी फिट करू शकतो किंवा रशीने, पण त्यात थोडं अंतर राहिलं पाहिजे एवढं. आणि ती आपण बांधून घेऊया. प्रथमेश, आता तूच पेटवणार तुझ्या हाताने? आता मीच पेटवणार, कारण एका माणसाला होतं, ते लायटर असलं तरी होतं पटकन. ओके, आपण पेटूया आता. त्याच्यातले जे दगड आहे ते पूर्ण उडून गेले, जेणेकरून आवाज झाला आणि माकडं पळाले. हे आता काय करतोय? शू हा दोरा टाकतोय, कारण ती वात येत नाही ना सरळ खाली. ओके, कधी कधी म्हणून. अच्छा, हा दोरा टाकणार तो आणि इथे ती वात गाठ मारणार. फर्स्ट क्लास. मग ते जोरात खेचायचं नाही, वात पण जोरात खेचायचं नाही. बाहेर येते दिसते. ओके,
मित्रांनो, कशा प्रकारे बघा, डोकं लावून हे एक छोटस यंत्र बनवलेलं आहे, सम काइंड ऑफ तोफ. तोफ कशी असते तर ते तसंच आहे. आणि माकडांना पळून लावण्यासाठी प्रथमेशने हे यंत्र बनवलं आहे. खूप चांगलं आहे. आंबा बागायतदारांना नक्कीच ह्याचा वापर करता येईल. तुम्ही देखील घरच्या घरी हे बनवू शकता जर तुमची आंब्याची बाग असेल तर. मित्रांनो, एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला, थोडी माहिती या व्हिडिओमध्ये दिली. कुठल्याही जनावराला इजा पोहोचवण्याचं आमचं काही एक इंटेन्शन नाही आहे, पण पळून लावलं पाहिजे, कारण का बरंच मोठ्या प्रमाणात नुकसान या आंबा बागायतदारांना होतं. कारण का वर्षाची 12 महिने हे लोक काम करत असतात, फवारणी असेल, खत घालणं असेल, त्याच्यानंतर त्यांची अळी बनवणी असेल, तर असे वर्षाचे 12 महिने या आंब्याचं काम चाललेलं असतं. तर त्यांना कुठेतरी नुकसान होऊ नये म्हणून हे एक छोटंसं यंत्र आपण बनवलेलं आहे, म्हणजे प्रथमेशने बनवलेलं आहे. तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर मिळतील. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.